महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगोंड बडेवलपर्स. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाबरोबरच बारामतीतील विविध सामाजिक संस्था, संघटना, ग्रुप आणि व्यक्तिशः अनेकजण आपापल्या परीने वस्तू आणि सेवा स्वरूपामध्ये योगदान देऊन माणुसकीचे दर्शन घडवत असल्याचं दिसून येत आहे. शहरातील देसाई इस्टेट येथील 80 वर्षीय सुशीला रतनचंद बोरा तथा बाई हे त्यापैकीच एक नाव. बाई स्वतः कोरोनावर उपचार घेत असताना रुग्णांची जेवणापासून होणारी अडचण त्यांनी प्रत्यक्षात पाहिली. ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी 400 अधिक रुग्णांनी नातेवाईकांना दररोज मोफत जेवण पुरवण्याचा वसा घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र न्यूज लाईव्हने घेतलेला हा विशेष रिपोर्ट. बारामतीमध्ये आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळत असल्याने बारामती शहर आणि तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण बारामतीतील विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. बारामतीमध्ये रुग्णांना उत्तम उपचार तर मिळतच आहेत, मात्र टाळेबंदीमुळे सर्वच प्रकारची खाद्यपदार्थ मिळण्याची दुकाने बंद असल्याने अनेक रुग्ण आणि नातेवाईकांच्या जेवणाची गैरसोय होत होती. ही गैरसोय कोरोनाचे उपचार घेत असताना बाईंना जाणवली आणि त्या बऱ्या होऊन घरी जाताच गरजू आणि नातेवाईकांना जेवण उपलब्ध करून देण्याचा वसा घेतला. प्रारंभी 100 डब्यापासून सुरुवात केली. सध्या 400 अधिक जेवणाचे डबे बाई स्वतः बनवून देत आहेत. या बाई आपल्या वयाचा विचार न करता पहाटे 6 वाजल्यापासून डबे बनवण्यासाठी तयार असतात. तांदूळ निवडणे, भाज्या कापणे, धुणे आदी सर्व कामे त्या स्वतः राबून करतात. या कार्यासाठी बाईंचा मुलगा महावीर बोरा, प्रवीण बोरा, सून भावना बोरा, सपना बोरा, नातू हर्ष बोरा, देवेश बोरासह सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव आणि त्यांच्या मित्रपरिवार मोलाची कामगिरी करीत आहे. आपणही समाजाची काही देणे लागतो या भावनेतून कोरोना संकट काळामध्ये आम्ही कार्य करत आहोत आणि रुग्ण नातेवाईकांबरोबरच फुटपाथवरील गरजूंना 2 वेळचे जेवणाचे डबे तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी बांधवांना चहा देण्याचे कर्तव्य बजावत आहोत. बाईंचा उत्साह आमच्यासाठी प्रेरणा ठरत असून आम्ही तेवढ्याच उत्साहाने हे काम करत आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी सांगितले. या कामासाठी दत्तात्रय जाधव, निशांत शेणगे, हिमांशू गालिंदे, नेहाल दामोदर, ओमकार लाळगे, राहुल शर्मा, स्वप्नील दिवटे, सत्यजित काटकर, सागर मोहिते यांची मोलाची साथ मिळत आहे. मी सकाळी सकाळच्या स्वयंपाकाची 100 डब्यापासून सुरुवात केली. आज 350 डबे सकाळी आम्हाला लागतात भरायला. संध्याकाळी 100-150 डब्याचे ऑर्डर असते, ती पण आम्ही पूर्ण करतो. सगळ्यांचे मन खाऊन सगळ्यांचे शांत समाधान व्हावं एवढ्याकरता हे मी सगळं किचनचं काम मी स्वतः सांभाळते. सगळ्यांना मदत करून की बाबा मी हे करणार, तुम्ही हे करा. माझ्या हाताखाली आज सगळे एवढी फॅमिली राबती माझ्याकडं आणि जास्त साथ म्हणजे विशाल भैयाची आम्हाला. एवढंच माझं सांगणं. बारामती शहरामध्ये वाढलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आम्ही माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दादासुद्धा बऱ्याच ठिकाणी कोविड लोकांना किंवा महाराष्ट्रात काम करत आहेत, तर आपण पण कुठंतरी समाजाचं देणं लागतं म्हणून आम्ही बारामतीमध्ये लोकांना किंवा कोविड रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा रोडवरती बसलेले काही गोरगरीब लोक आहेत त्यांनासुद्धा जेवणाची सोय आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून करत आहोत आणि त्यानुसार रोज आम्ही 300 ते 350 डबे सकाळचे आणि संध्याकाळी 100 ते 110 डबे रोज देत आहोत. त्याचबरोबर पोलीस बांधवांनासुद्धा संध्याकाळचा चहाची सोय म्हणून चहा किंवा कॉफी रोज आमच्या टीमच्या माध्यमातून दिली जाते. आमच्या टीममध्ये काम करणाऱ्या सर्व तरुण आणि बाईंसारख्या ज्येष्ठ आमच्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून त्यांच्या जोशामुळे आम्ही सुद्धा रोज हे काम अतिउत्साहाने करत आहोत. इथून पुढे सुद्धा काही संकटं आली तर आम्ही त्याच उत्साहाने सगळ्यांच्या सेवेकरता आम्ही मैदानात उतरू. एवढंच या ठिकाणी थांबतो आणि धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी निलेश जाधव, बारामती. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.